आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बीडमधून एक धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना समोर येते. नवऱ्याच्या मानसिक छळाला बापाच्या लैंगिक छळाला कंटाळून अंबाजोगाई बसस्थानक परिसरात भिक्षा मागून खाणाऱ्या विवाहित अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 50 ते 100 नराधमांनी पीडित महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ती मुलगी 8 वर्षांची असताना तिच्या आईचा मृत्यू झाला. यानंतर वयाच्या 13व्या वर्षी तिचा बालविवाह लावून देण्यात आला. या विवाहानंतर पतीकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून तिने माहेर गाठलं. मात्र वडिलांकडून सुद्धा तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या अल्पवयीन पीडितेच्या वाट्याला जे आलं ते ऐकून मन सुन्न होईल. रस्त्यावर अनेकांनी शरीराचे लसके तोडले, त्यातच लॉजवर पोलिसांनी पकडलं तर त्यांनी देखील तिच्यावर अत्याचार केला असं या पीडित महिलेनं सांगितलंय. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आता गुन्हा दाखल झालाय. त्या मुलीसोबत अतिशय दुर्दैवी घटना घडली. एक तर पहिल्यांदा तिचा बालविवाह झाला, तो घरच्यांनी करून दिला. तिला नंतर तिला तिच्या म्हणण्यानुसार तिच्या वडिलांनीसुद्धा तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तिनं घर सोडलं. अवघ्या 5 किलोमीटरवर ते आंबेजोगाईपासून तिचं गाव असताना, तिच्या गावातले सगळे लोक तिथं असताना ही घरातून बाहेर पडली, रस्त्यावर आली आणि एखाद्या तरुण मुलीचं, अल्पवयीन मुलीचं एकदा आयुष्य रस्त्यावर आल्यानंतर ज्या ज्या लोकांनी म्हणून तिला छळण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या लोकांनी 6 महिने छळले. सगळ्या प्रकरणामध्ये भाऊ मुळात असा आहे की वडील पहिल्यांदा तिचे गुन्हेगार आहेत. वडिलांनी लहान वयामध्ये अगदी अत्यंत 12-13व्या वर्षी तिचं लग्न केलं. लग्नानंतर तिच्या नवऱ्याबरोबर सेक्शुअल रिलेशनला तिला त्रास झाला, नको होतं. तिला शारीरिक, मानसिक, लैंगिक तिचं शोषण झालं आणि मग तिथून तिला बाहेर पडावं लागलं त्या त्रासाला वैतागून. आणि बाहेर पडल्यानंतर जेव्हा ती वडिलांकडे गेली तर त्यांनी सुद्धा तिचं लैंगिक शोषण केलं. एवढंच नाही तर तिथून ती वैतागून जेव्हा बाहेर आली आणि भीक मागत जगायला लागली तर गेल्या 6 महिन्यापासून ती भीक मागत जगतेय. आणि गेल्या 6 महिन्यापासून रोज तिला वेगवेगळ्या लोकांनी विकलेलं आहे. पीडितेशी भेटून चर्चा केली असता तिने सांगितलं की तिला म्हणजे आकडा सांगायला येत नव्हता. तिने सांगितलं की रोज 2 जण तरी तिच्यावर अत्याचार करत होते कमीत कमी. आणि ही घटना सतत 6 महिन्यापासून आंबेजोगाई शहरामध्ये सुरू आहे. यामध्ये तिने सांगितलं की एक पोलिसांनीही तिच्यासोबत अत्याचार केलेला आहे. या पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी ज्यांनी तिच्यावर अत्याचार केलेला आहे सर्वांवर 376 पोक्सो यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनोद जिरे. विनोद, बीडमध्ये 16 वर्षांच्या या लहान मुलीवरती अत्याचार करण्यात आलेले आहेत. सध्या या घटनेसंदर्भातल्या काय अपडेट्स आपल्या समोर येत आहेत? नक्कीच, जर आपण पाहिलं तर या पुरोगामी महाराष्ट्राला हादरवून टाकणारी आणि नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक जी घटना आहे ती बीड जिल्ह्यातील शिक्षणाची पंढरी म्हणल्या जाणाऱ्या अंबाजोगाईमध्ये उघडकीस आली आहे. 8 वर्षाची असताना आई वारली आणि 13 वर्षाची असताना तिला बालविवाह करावा लागला आणि त्यानंतर तिचं जे सासरे आहे त्या ठिकाणी मानसिक आणि शारीरिक छळ झाला. यामुळे या त्रासाला कंटाळून, नवरा दारूपीत होता, यामुळे या त्रासाला कंटाळून ती माहेरी आली आणि माहेरी आल्यानंतर बापाकडूनही तिचा छळ सुरू केला. या सर्व घटनांना आणि या छळाला कंटाळून तिनं गाव सोडलं, घर सोडलं आणि अंबाजोगाई शहरामध्ये बसस्थानकाच्या परिसरात राहत होती. या दरम्यान तिला जेवणाचा आणि पैशाचं आमिष दाखवून त्या ठिकाणी तिच्यावरती अत्याचार करण्यात आला. जवळपास 6 महिन्यांपासून ती त्या ठिकाणी राहते आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणारच आहे. सध्या भाजप नेत्या चित्रा वाघ फोन लाईनवरून आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. चित्राताई, बीडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना समोर येते. 13व्या वर्षी तिचा बालविवाह झाला, आता ती 16 वर्षांची आहे. नवऱ्याने, वडिलांनी, त्याचप्रमाणे पोलिसांनी सुद्धा तिच्यावर अत्याचार केलं असं तिचं म्हणणं आहे. जवळपास 50 ते 100 लोकांनी तिचा उपभोग या ठिकाणी घेतल्याचं कळत आहे. काय यावर तुमची प्रतिक्रिया आहे? अजूनही या मुलीला न्याय मिळालेला नाही? नाही, हे अतिशय भयानक आहे. सगळ्यात पहिल्यांदा ही बातमीच फार भयानक आहे की एका अल्पवयीन मुलीवर 400 जणांकडून बलात्कार झाल्याची बातमी. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की हा विषय हा नुसतं चर्चेचा विषय नाही तर हा राज्यातला अतिशय संवेदनशील आणि गंभीर विषय आहे. त्यामुळे माध्यमांनी सुद्धा ही बातमी लावताना, हेडलाईन देताना याच्याबद्दलची शहानिशा नीट करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं, बीड पोलिसांनी या बातमीचं जे आहे स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. नक्की काय झालंय, नक्की आरोपी किती आहेत आणि त्याच्यानंतरची जी स्पष्टता ती त्यांनी आल्यानंतर त्याच्यामधलं नेमकं सत्य काय हे राज्यातल्या जनतेला कळायला हवं.
मला वाटतं कुठेतरी फारच एखादी घटना जी आहे की एक अल्पवयीन मुलगी आणि 400 जणांनी केलेला बलात्कार, हे जे काही बातम्या ज्या येत आहेत, मला वाटतं याच्यातल्या आपण मुळाशी जाणं अतिशय गरजेचं आहे. याची सत्यता काय आहे हे पोलिसांशिवाय आपल्याला आणखी कोणी फार चांगल्या पद्धतीने सांगू शकणार नाही. जर FIR झाला असेल तर किती गुन्हेगार आहेत, हे 400 गुन्हेगार आहेत, किती लोकांना डिटेन केलंय, याच्याबद्दलची स्पष्टता जोपर्यंत पोलिसांकडनं येत नाही, मला वाटतं त्याबद्दल, त्याशिवाय या विषयावरती फार काही बोलणं हे बरोबर ठरणार नाही. आणि माध्यमांनाही सूचना आहे की तुम्ही कृपया याची सहनिशा करा, ही फार गंभीर आणि संवेदनशील आहे आमच्यासाठी. एखाद्या महिलेवर, मुलीवर ज्या वेळेला लैंगिक अत्याचार होतो, सामूहिक लैंगिक अत्याचार होतो, त्याच्या ब्रेकिंग न्यूज होतात. पण आताची ही जी न्यूज तुम्ही आपण बघताय की 400 जणांनी एका अल्पवयीन मुलीवरती बलात्कार केला, अहो त्याची सहनिशा बघायला हवी आपल्याला. आणि म्हणून मला बीडच्या पोलिसांना आवाहन करायचं, मला राज्याच्या गृहमंत्र्यांना आवाहन करायचंय, राज्याच्या पोलीस महासंचालकांना आवाहन करायचं की कृपया याच्यातलं काय सत्य आहे ते आम्हाला कळू दे, राज्यातल्या जनतेला कळू दे की या अल्पवयीन मुलीसोबत नक्की काय झालंय, नेमकं या घटनेची सत्यता काय, ती समोर आल्याशिवाय याच्यावरती काही भाष्य करणं मला वाटतं योग्य होणार नाही. नक्कीच चित्रवाघ, धन्यवाद तुम्ही साम टीव्ही सोबत बातचीत केली यासाठी. भाजप नेत्या चित्रवाघ या बोलत होत्या आणि या सगळ्या घटनेची माहिती घेऊन शहानिशा करून त्यावरती प्रतिक्रिया देणार असल्याचं चित्रवाघ यांनी स्पष्ट केलंय. स्त्रीमुक्ती संघटनेच्या वृषाली मगदूम आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत. वृषालीताई, बीडमधील ही अतिशय धक्कादायक आणि शर्मेनं महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी अशी घटना समोर येते, तुमची प्रतिक्रिया? हो नक्कीच, अतिशय हिनकस असं कृत्य केलेलं आहे. किती लोकांनी केलं याच्यापेक्षा अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला आहे हे याच्यामध्ये सत्य आहे. ती मुलगी बेसहारा आहे, तिच्याशी सपोर्ट करणार कोणी नाही, अशा सगळ्या गोष्टी पाहून या मुलीवर ज्या पद्धतीनं मथुरा केसची या ठिकाणी परत एकदा आठवण येते की आदिवासी मुलीवर पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार झाला होता, संरक्षण करणारेच जर असे भक्षक झाले तर दाद कोणाकडे मागायची. मला सगळ्यात त्यात महत्त्वाचा मुद्दा वाटतो की या मुलीचं योग्य प्रकारे पुनर्वसन झालं पाहिजे. तिला आरोपीच्या पिंजऱ्यात न उभं करता आरोपींनाच त्यांचा आरोप सिद्ध करण्याची हे केलं पाहिजे. आणि मनोदय योजना आहे, काउन्सिलिंग आहे, समुपदेशन आहे, पुनर्वसन आहे. तुमच्याकडे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शंभूराज देसाई, महाराष्ट्रातल्या बीड भागामध्ये ही घटना घडलेली आहे, अजूनही काही कारवाई झाली नाही आणि यात पोलिसांनी सुद्धा या महिलेवर अत्याचार केल्याचं कळतंय, कशा पद्धतीने तुम्ही कारवाई करणार आहात? मला हॅलो आवाज येतोय? हो आवाज येतोय शंभूराज देसाई. मला आता हा विषय समजला आपल्या माध्यमातून. मी तातडीनं आमचे पोलीस अधीक्षक बीडचे आहेत त्यांच्या बरोबर बोलतो. रितसर आपण संबंधित जी पीडित मुलगी आहे तिची तक्रार दाखल करून घेऊ, तिचं नाव आपण गोपनीय ठेवू आणि आपण म्हणताय तसं जी माहिती सदर पीडितेकडनं आपल्याकडे येईल किंवा इतर सगळ्या सोर्सेस कडनं आमच्या जी माहिती मिळेल, जे जे कोणी समजा या दृश्यकृत्यामध्ये सहभागी असतील त्यांना 100% त्यांच्यावरती गुन्हा दाखल करू. नुसतं गुन्हाच दाखल करणार नाही तर हे अमानुष कृत्य ज्यांनी केलेलं आहे त्यांना कठोर शासन करण्यासाठी मी आत्ताच आपला फोन झाल्या पोलीस अधीक्षकांना तशा पद्धतीचे आदेश देतो. नक्की शंभूराज देसाई, या संदर्भातील लवकरात लवकरच सगळी चौकशी होऊन तुम्ही लवकर कारवाई कराल अशीच आमची अपेक्षा आहे. शंभूराज देसाई, अजून एक गोष्ट म्हणजे ही महिला, ही जी मुलगी आहे ती 13 वर्षांची असताना तिचा बालविवाह झाला होता, आता सध्या ती 16 वर्षांची आहे. महाराष्ट्रात अजूनही अशा घटना घडत आहेत, कुठेतरी बालविवाह अजूनही महाराष्ट्रात घडत आहेत, यासाठी काय कठोर पावलं उचलणार आहात? नाही, बालविवाह प्रतिबंध कायदा आजही आपल्या राज्यामध्ये कठोरपणानं आपण तो अंमलात आणतो, परंतु दुर्दैवानं कसं आहे काही गोष्टी ह्या संबंधित कुटुंब हे समाजापासून दडवून ठेवत असतात आणि त्या आपल्यापर्यंत, आमच्या पोलीस विभागापर्यंत म्हणा किंवा महिला बालकल्याण विभागापर्यंत या गोष्टी लवकर लक्षात येत नाहीत किंवा समजत नाहीत. पण आपण जे सांगताय ती माहिती आम्ही पडताळून घेऊ आणि जर वयवर्ष 13 असताना त्या मुलीचा बालविवाह झाला असेल तो तिच्या कुटुंबियांच्या संमतीनं झाला का का परस्पर झाला ह्या सगळ्या गोष्टीचा तपास वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याकडनं आम्ही बीडमधल्या करू. आणि मी एवढंच आश्वासित करतो बालविवाहामध्ये सुद्धा जे कोणी दोषी असतील
जे कोणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असतील त्यांच्यावर सुद्धा त्या कायद्याप्रमाणे कारवाई करू, गुन्हा दाखल करू. आणि त्या पीडितेवरती जो अत्याचार करण्यामध्ये आपण सांगताय आता मला माहित नाही, पण आपण आमच्या आमच्या पोलीस दलातल्या लोकांचं सुद्धा नाव आहे असं म्हणताय आपण, त्याची सुद्धा सत्यता पडताळू. आमच्या पोलीस विभागातलं जर त्याच्यात कुणी सहभागी आहे हे निष्पन्न झालं तर त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई आम्ही निश्चितपणाने करू. नक्कीच या सगळ्याची लवकरात लवकर शंभुराज देसाई तुम्ही माहिती घ्याल आणि कारवाई कराल हीच अपेक्षा आहे. धन्यवाद, तुम्ही साम टीव्ही सोबत बातचीत केली यासाठी. बीडमध्ये 16 वर्षांच्या मुलीवरती अत्याचार करण्यात आलेला आहे. 50 ते 100 लोकांनी मिळून हा अत्याचार केल्याचं कळत आहे. लग्न जाळीनंतर त्यांच्या नवऱ्यासोबत 1 वर्ष राहिले, त्यांच्यानंतर ते काहीतरी बांधण जाळी म्हणून ते परत आले होते. त्यांच्यानंतर इकडं अंबाजोगाईला काहीतरी कामधंदा करून ते उदरनिर्वाह करत होते. त्यांच्यामध्ये त्यांच्या अलिगेशन आहे एक अकॅडमीचे आहे, 2 काम करणार आहेत. त्यांनी त्यांना आमिष दाखवून त्यांना त्यांच्यावर अत्याचार केले असे त्यांचे अलिगेशन आहे. त्यांच्या आधारावर गुन्हा दाखल झालेले आहे असे आमच्या समोर आतापर्यंत आले नाही. असे काहीतरी आले तर ते सुद्धा चौकशी करून कायदेशीर आम्ही कारवाई करतो. पुन्हा एकदा मी जाईन आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांच्याकडे. विनोद, 16 वर्षांच्या मुलीवरती बीडमध्ये हा लैंगिक अत्याचार झालेला आहे. आपण गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई आणि चित्रा वाघ यांच्या प्रतिक्रिया सुद्धा ऐकलेल्या आहेत. या मुलीचं काय म्हणणं आहे विनोद, आपल्यापर्यंत काही पोहोचू शकलंय का? नक्कीच, त्या मुलीने या ठिकाणी जे सांगताना आहे ते सांगितलं की माझ्याकडे दररोजचे या ठिकाणी 1-2 जण यायचे आणि ते अत्याचार करायचे. या ठिकाणी जेवणाचं आमिष असेल, पैशाचं आमिष असेल, त्यांच्याकडनं दाखवलं जायचं. आणि तिचं स्टेटमेंट देखील बालकल्याण समितीनी तिचं काल स्टेटमेंट त्या ठिकाणी रेकॉर्ड केलं आणि त्या स्टेटमेंटमध्ये तिने सांगितलेलं आहे की माझ्याकडे रोज 2 पुढं या ठिकाणी लोक यायचे असं स्टेटमेंट अधिकृतपणे त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि बालकल्याण समितीचे जे अध्यक्ष आहेत अभय वनवे यांनी याचा खुलासा जे आहे ते सुद्धा त्यांनी केलेला आहे. 400 ते 500 लोकांनी या ठिकाणी तिच्यावरती बलात्कार केल्याचं त्यांनी या ठिकाणी खुलाशात सांगितलंय. त्यामुळं या बीड जिल्ह्यामध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न आहे, कारण की या ठिकाणी अल्पवयीन मुलींचे लग्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावतात, त्याचबरोबर महिला आणि मुलींचा जो प्रश्न आहे सुरक्षेचा प्रश्न तो या ठिकाणी ऐरणीवर आहे. आणि त्यात आता हे प्रकरण शिक्षणाच्या पंढरी असणाऱ्या अंबाजोगाईमध्ये घडलंय, त्यामुळं आता खळबळ उडालेली आहे. या ठिकाणी 2 जे बला तरुण आहेत त्यांच्यावरती अंबाजोगाईमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे बलात्काराचा. आणि त्याचबरोबर जे तिचे वडील आणि जे सासरचे मंडळी आहेत त्यांच्यावरती बालविवाहाचा आणि त्याचबरोबर मानसिक आणि शारीरिक छळाचा या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की जी पीडित आहे तिच्या म्हणण्यानुसार मोठ्या प्रमाणात जे लोक आहेत जे नराधम लोक आहेत. या प्रकरणासंदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.